नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग मधील पाचवे प्रकरण आम्ल व आम आम्ल आमलारी अम्ला व क्षार या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत चला तर मग पाहूया आम्ल आमलारी व क्षार या प्रकरणामध्ये अरेनियसचा आम्ल व अमलारी सिद्धांत आम्ल व आमलारीची सहती द्रावणाचा सामू आमलव आमलारीचा सा सामू आणि क्षार हे आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी थोडे आठवा म्हणून या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे पहा प्रश्न काय आहे लिंबू चिंच खाण्याचा सोडा ताक विनेगर संत्रे दूध टोमॅटो मिल्क मिल्क ऑफ मॅग्नेशिया पाणी तुरटी या पदार्थांचे लिटमसच्या सहाय्याने तीन गटामध्ये वर्गीकरण कसे करतात तर विद्यार्थी मित्रांनो निळा लिटमस आणि तांबडा लिटमस असे दोन लिटमस पेपर वापरून अमला आणि आमलारी धर्म ओळखता येतो तर वरती दिलेल्या या पदार्थांची द्रावणे घेऊन त्या द्रावणामध्ये जर आपण एकाच वेळी निळा आणि तांबडा दोन्ही लिटमस पेपर टाकले तर ज्या द्रावणात निळा लिटमस तांबडा होतो ते द्रावण आम्लधर्मी असते आणि ज्या द्रावणात तांबडा लिटमस निळा होतो त्या द्रावणामध्ये ते द्रावण आमलारी धर्मी असते पहा कोणत्याही द्रावणात एकाच लिटमसचा रंग बदलतो आता हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला मी एक युक्ती सांगते तर तुम्हाला माहीत आहे अनिता हे मुलीचं नाव आहे अनिता तर आपण या नावात थोडासा बदल करू अनिताचं आपण अनिता करू तर आ सेपरेट नी सेपरेट आणि ता सेपरेट पहा आ म्हणजे अमलामध्ये नी म्हणजे निळा आणि ता म्हणजे तांबडा आमलामध्ये निळा लिटमस तांबडा होतो एवढे जर तुम्ही लक्षात ठेवले तर आमलारीमध्ये याच्या उलट तुम्हाला आपोआप लिहिता येते पहा पुन्हा एकदा ऐका या ठिकाणी आपल्याला जे पदार्थ दिलेले आहेत त्या सर्व पदार्थांची द्रावणे घेतली आणि त्यामध्ये एकाच वेळी निळा आणि तांबडा दोन्ही लिटमस पेपर टाकले तर ज्या द्रावणामध्ये निळा लिटमस तांबडा होतो आणि तांबडा लिटमस तांबडाच राहतो ते द्रावण आम्लधर्मी असते आणि ज्या द्रावणामध्ये तांबडा लिटमस निळा होतो आणि निळा लिटमस निळाच राहतो ते द्रावण आमलारीधर्मी असते तर आपला हा गोंधळ होतो तो गोंधळ होऊ नये म्हणून तुम्ही हे मुलीचे नाव लक्षात ठेवायचे अनिता आणि त्याला एक काना देऊन आपण अनिता करू तर आ आम म्हणजे आम्ल नी म्हणजे निळा ता म्हणजे तांबडा तर हे लक्षात कसे ठेवायचे आमलामध्ये निळा लिटमस तांबडा होतो आणि हे लक्षात राहिले की याच्या उलट आमलारीमध्ये तांबडा लिटमस निळा होतो तर हे तुमच्या सहजपणे लक्षात राहील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मागील इयत्तांमध्ये पदार्थांच्या विविध चवींविषयी अभ्यास केलेला आहे म्हणजे काही पदार्थ चवी लांबट असतात उदाहरणार्थ लिंबू चिंच ताक हे पदार्थ आपल्याला आंबट लागतात काही पदार्थ चवीला तुरट असतात तर काही पदार्थांना हाताला स्प काही पदार्थांना जर आपण स्पर्श केला तर ते बुळबुळीत लागतात तर चवीवरूनसुद्धा आमलं आणि आमलारी धर्म ओळखता येतो परंतु हे झाले खाद्यपदार्थाच्या बाबतीत जर रासायनिक पदार्थ असतील तर आपण चव पाहू शकत नाही त्यावेळी आपण लिटमसच्या साहाय्याने सुद्धा पदार्थाचा अमलं आणि आमलारी धर्म ओळखू शकतो तर पदार्थाचा वैज्ञानिक अभ्यास केला असता त्यांच्यात आम्लधर्मी आणि अमलारीधर्मी घटक असतात हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले तर लिटमससारख्या दर्शकाचा वापर करून आम्ला आणि आम्लारी धर्म ओळखण्याची पद्धत ही अत्यंत सोपी पद्धत आहे आणि ही तुम्ही मागील इयत्तामध्ये अभ्यासलेली आहे तर लिटमस पेपरच्या आधारे व आमलारी कसे ओळखले जातात हे आपण आत्ताच पाहिले पुढे व अमलारी यांच्याविषयी अधिक माहिती आपण या प्रकरणामध्ये जाणून घेणार आहोत तर हे प्रकरण आपण तीन ते चार व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत तर या व्हिडिओ सर्व व्हिडिओ पहा आणि प्रकरणाचा पूर्ण अभ्यास करा तर संयुगाचे रेणू कशाचे बनलेले असतात याचे आपण या प्रकरणामध्ये पुनरावलोकन करणार आहोत पहा या ठिकाणी संयुगाचे नाव त्यानंतर त्याचे रेणूसूत्र अमलारीधर्मी मुलक आम्लधर्मी मुलक आणि संयुगाचा प्रकार असे चार्ट दिलेला आहे तर रेणूसूत्र सर्वच संयुगांची दिलेली आहेत त्यावरून आपल्याला त्यांची नावे ओळखायची आहेत पहा त्या ठिकाणी हायड्रोक्लोरिक अम्ल हायड्रोक्लोरिक अमलाचे रेणूसूत्र आहे एच सी एल आता एच्या हायड्रोजनचा सिंबॉल आहे आणि सी एल हा क्लोरीनचा आहे तर पहिलं अक्षर कॅपिटल आणि दुसरं अक्षर स्मॉल एस सी एल म्हणजेच हायड्रोक्लोरिक आम्ल आता हायड्रोक्लोरिक अमलामध्ये धर्मी मूलक असतो एच प्लस आणि आम्लधर्मी मूलक असतो सी एल मायनस आता या ठिकाणी धर्मी मूलक आहे त्यामुळे एस सी एल हे काय आहे अमल आहे दुसरं रेणूसूत्र दिलेलं आहे एच एन ओ थ्री एच एन ओ थ्री म्हणजे नायट्रिक आम्ल या ठिकाणी मी लिहिते नायट्रिक अम्ल तर एच एन ओ थ्रीला नायट्रिक अम्ल असे म्हणतात आता नायट्रिक अमलामध्ये एच एन ओ थ्रीमध्ये सुद्धा अमलारी धर्मी मुलं एच दिसतोय आपल्याला म्हणजे याच्यामध्ये सुद्धा अमलारी धर्मी मुलं कोणता आहे एच प्लस आहे मग आम्लधर्मी मुलं कोणता राहिला तर एनओ थ्री मायनस एनओ थ्री मायनस हा काय आहे आम्लधर्मी मुलक आहे म्हणजे हा सुद्धा संयुगाचा प्रकार काय आहे तर आम्ल तर लक्षात ठेवायचे धर एच प्लस हा अमलारीधर्मी मुलं असेल तर त्या संयुगाचा प्रकार काय असतो आम्ल असतो पहा एच एन ओ थ्री म्हणजे नायट्रिक आम्ल त्यामधील अमलारीधर्मी मुलं आहे एच प्लस आम्लधर्मी मूलक आहे थ्री मायनस आणि संयुगाचा प्रकार आहे अम्ल पुढचे संयुग एच बी आर तर एच बी आर म्हणजे काय तर हायड्रोजन ब्रोमाईड हायड्रोजन ब्रोमाईड हायड्रोजन ब्रोमाइड एच बी आर म्हणजेच हायड्रोजन ब्रोमाइड आता एच बी आरमध्ये सुद्धा आपल्याला मुलक दिसतो दिसतोय कोणता आहे तो तर एच प्लस हा धर्मी मुलक आहे आणि त्याच्यामध्ये असणारा आम्लधर्मी मुलं कोणता राहिला पुढे बी आर मायनस म्हणजे एच बी आर म्हणजेच हायड्रोजन ब्रोमाइड हे सुद्धा काय आहे आम्ल आहे कारण त्याच्यामध्ये असणारा अमलारीधर्मी मूलक एच प्लस हा आहे पुढचे संयुग एच टू ओ फोर आता एच टू एस ओ फोर तुमच्या परिचयाचे आहे एच टू एस ओ फोर म्हणजे सल्फ्युरिक आम्ल पहा सल्फ्युरिक आम्ल आता या ठिकाणी एच टू एस ओ फोरमध्ये सुद्धा एच प्लस आमलारी धर्मी मुलक आहे आणि आम्लधर्मी मुलं कोणता आहे तर ओ फोर टू मायनस आता इथं टू मायनस का आले तर एच टू हायड्रोजन दोन आहेत त्यामुळं ओ फोर काय येतील टू मायनस म्हणजे अमलारी धर्मी मुलं एच प्लस असल्यामुळे हा सुद्धा संयुगाचा प्रकार काय आहे आम्ल पुढील एच थ्री बी ओ थ्री एच थ्री बी ओ थ्री म्हणजेच बोरिक आमलं एच थ्री बी ओ थ्री म्हणजे बोरिक आमलं यामध्ये सुद्धा अमलारीधर्मी मुलं काय आहे तर एच प्लस आहे आणि अमलधर्मी मुलं काय आहे तर बी ओ थ्री प्लस थ्री मायनस बी ओ थ्री प्लस थ्री मायनस यामध्ये सुद्धा एच प्लस हा मुलं क त्यामुळे हे सुद्धा संयोज संयोगाचा प्रकार काय आहे अम्लधर्मी पुढे एन ए ओ एच एन ए ओ एच म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड सोडियम हायड्रॉक्साईड एन ए ओ एच म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड यामध्ये अमलारीधर्मी मुलं काय आहे तर एन ए प्लस आणि अम्लधर्मी मुलं काय आहे तर ओ एच मायनस आता या ठिकाणी पहा आमलारीधर्मी मूलक एच प्लस नाही आहे एन ए प्लस आहे आणि आम्लधर्मी मुलं ओ एच मायनस आहे म्हणजेच सोडियम हायड्रॉक्साईड हे काय आहे आम्लारी आहे तुमच्या लक्षात आले असेल आमलारीधर्मी मुलं एच प्लस असेल तर ते आमलं असते आणि आम्लधर्मी मूलक ओ एच मायनस असेल तर ते आमलारी असते पुढचे संयुग आहे के ओ एच के ओ एच म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड पोटॅशियम हायड्रॉक्साईड तर के ओ एच म्हणजेच पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजेच यामधला अमलारीधर्मी मुलक झाला के प्लस आणि आम्लधर्मी मुलक झाला ओ OH एच मायनस याचा अर्थ पोटॅशियम हायड्रॉक्साईडसुद्धा काय आहे अंमलारी आहे त्यानंतर पुढचे संयुग आहे सी ए ओ एच टू सी ए ओ एच टू -OH -OH म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड कॅल्शियम हायड्रॉक्साईड आता कॅल्शियम हायड्रॉक्साईडमध्ये सी ए टू प्लस कारण त्याची संयुजा कॅल्शियमची संयुजा दोन आहे आणि आम्लधर्मी मूलक आहे ओ एच मायनस याचा अर्थ कॅल्शियम हायड्रॉक्साईडसुद्धा काय आहे आम्लारी आहे पुढील संयोग एन एच फोर ओ एच एन एच फोर ओ एच म्हणजेच अमोनियम हायड्रॉक्साईड एन एच फोर OH, ओ एच म्हणजेच अमोनियम हायड्रॉक्साईड याच्यामध्ये धर्मी मुलक काय आहे एन एच फोर प्लस आणि आम्लधर्मी मूलक आहे ओ OH एच मायनस म्हणजेच या ठिकाणी अमोनियम हायड्रॉक्साईड हे सुद्धा काय आहे धर्मी मुलक आहे पुढील संयोग आहे एन ए सी एल एन ए सी एल म्हणजे सोडियम क्लोराईड म्हणजेच आपण खातो ते मीठ आता सोडियम क्लोराईडमध्ये आमलारीधर्मी मुलं आहे एन ए प्लस आणि आम्लधर्मी आहे सी एल मायनस या ठिकाणी एच प्लस मूलक मुलंही नाही आणि ओ एच मायनस आम्लधर्मी मुलंही नाही म्हणजे हे आम्ल किंवा अमलारी नाही याचाच अर्थ एन ए सी एल हे उदासीन आहे तर एन ए सी एल म्हणजेच आपण खातो ते मीठ सोडियम क्लोराईड तर मीठ हे उदासीन असते पुढे सी ए एन ओ थ्री टू किंवा टॉईस सी एन ओ थ्री टाय टॉईस म्हणजे काय कॅल्शियम नायट्रेट कॅल्शियम नायट्रेट सी ए ओ थ्री टाईस म्हणजेच कॅल्शियम नायट्रेट आणि यामध्ये अमलारीधर्मी मुलं सी ए टू प्लस आणि अमलधर्मी मुलं एन ओ थ्री मायनस या ठिकाणी पण एच प्लस आणि ओ एच मायनस व्यतिरिक्त मुलगी आहेत म्हणजेच कॅल्शियम नायट्रेटसुद्धा काय आहे उदासीन संयुगाचा प्रकार आहे उदासीन त्यानंतर पुढील संयोग आहे के टू एसओ फोर के टू एसओ फोर म्हणजे पोटॅशियम सल्फेट या ठिकाणी लिहिते मी पोटॅशियम सल्फेट के टू एसओ फोर म्हणजे पोटॅशियम सल्फेट तर पोटॅशियम सल्फेटमध्ये के प्लस हे अमलारीधर्मी मूलक आणि एसओ फोर मायनस हे आम्लधर्मी मूलक आहे म्हणजेच पोटॅशियम सल्फेटसुद्धा काय आहे संयुग उदासीन आहे यापैकी आणखी काही संयुगी आपण पाहूया सी ए सी एल टू सी ए सी एल टू म्हणजे कॅल्शियम क्लोराईड कॅल्शियम क्लोराईड आता यामध्ये अमलारीधर्मी मुलं का सी ए टू प्लस आणि आम्लधर्मी मुलक आहे सी एल मायनस म्हणजे हे सुद्धा काय आहे उदासीन आहे त्याचबरोबर शेवटचे संयुग एन एच फोर टू एसओ फोर म्हणजे अमोनियम सल्फेट अमोनियम सल्फेट आता एन एच फोर टाईस एसओ फोर यामध्ये आम्लधर्मी आमलारीधर्मी मूलक मुलं काय आहे एन एच फोर प्लस आणि आम्लधर्मी मुलक काय आहे ओ फोर टू मायनस म्हणजेच हे द्रावणसुद्धा काय आहे उदासीन आहे लक्षात आले असेलच तुमच्या तर काही संयुगांच्या रेणूमध्ये एच प्लस हे धर्मी मूलक आहे काही ही सर्व आहे? काय आहेत आमले आहेत काही संयुगांमध्ये ओ एच मायनस हे आम्लधर्मी मूलक आहे ती सर्व संयुगे आमलारी आहेत तर ज्यांचे अमलारीधर्मी मुलक एच प्लसपेक्षा वेगळे आणि आम्लधर्मी मुलक ओ एच मायनसपेक्षा oh वेगळे आहे अशा संयुगांना काय म्हणतात क्षार म्हणतात तर, तर क्षार म्हणजे काय तर ज्या संयोगांचे अमलारीधर्मी मुलक एच प्लसपेक्षा वेगळे आणि आम्लधर्मी मूलक ओ एच मायनसपेक्षा वेगळे असते त्या सं आयनिक संयोगांना क्षार म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये त्याला साल्स असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो आयनिक संयोगांचे एकूण तीन प्रकार पडतात पहिला अम्ल दुसरा अमलारी आणि तिसरा क्षार या ठिकाणी सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा थँक्यू